दोन महत्वाच्या बैठका सध्या सुरू आहेत राज्याच्या राजकारणात एक वर्षा निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी खलबत सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावरती गेलेले आहेत आज राजभवन पुन्हा एकदा राजकीय घडामोडींचं केंद्र ठरलं काही वेळापूर्वीच तिथं राज्याचे मंत्री दाखल झालेले होते त्यानंतर आता विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे इतर नेते सुद्धा राजभवनावरती दाखल झालेले आहेत तर तिकडे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एक अतिशय महत्वाची बैठक सुरू असल्याचं कळत आहे या बैठकीत नेमक्या कुठल्या मुद्द्यांची चर्चा होतीये हे पूर्णपणे कळू शकलेलं नाहीये पण वर्षा निवासस्थान आणि तिथूनच काही अंतरावर असलेलं राजभवन हे बैठकांचं सत्र तिथं सुरू झालेलं आहे आज दुपारीच ओबीसी आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले त्यानंतर आता भाजपचे नेते राजभवनावरती दाखल झालेले आहेत त्यामुळे वर्षा निवासस्थानी आणि राजभवनावरती नेमकी काय खलबत सुरू आहेत याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे त्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींचा आढावा आम्ही घेतोय राजभवन आणि वर्षा निवासस्थान हे राजकीय भेटी गाठींच्या आणि बैठकांच्या सत्रानं पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे या बैठकींमध्ये नेमकी काय खलबतं होत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आपले प्रतिनिधी आत्ता तिथं आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आता वर्षा निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक सुरू झाल्याचं कळत आहे प्रशांत बाग प्रतिन आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रशांत वर्षा निवासस्थानी नेमकी काय खलबत सुरू आहेत या दोन दिग्गजांमध्ये विलास काल पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागला चार राज्यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी नव्हता काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले अनेक सूचक वक्तव्य वर्षा बंगल्यावर आज शरद पवार अजित पवार हे दोघंही दाखल झाले आणखी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेल्या एक तासापासून त्यांची चर्चा सुरू आहे कारणं जरी वेगवेगळे सांगितले जात असले तरी ज्या पद्धतीनं विरोधी पक्ष म्हणजे अर्थात भारतीय जनता पक्षानं नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर जे काहूर उठवलेला आहे जे वादळ उठवलं आहे जे आक्रमकता दाखवली दिवसेंदिवस या राजीनाम्यावर कोणती चर्चा होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीने सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग सात तारखेला दिलं दहा तारखेला पुन्हा एकदा नऊ तारखेला मोर्चा निघाला दहा तारखेला निकाल लागला आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरनं अत्यंत आक्रमकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यातच राजभवनावर सुद्धा दुसरी घडामोड म्हणजे की ओबीसी आरक्षण विधेयकवर राज्यपालांनी केलेली स्वाक्षरी सरकारमधले मंत्री छगन भुजबळ वडेट्टीवार हसन मुश्रीफ यांनी त्यांची घेतलेली भेट एकनाथ शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्या पाठोपाठच देवेंद्र फडणवीस आशिष शेलार चंद्रकांत पाटील हे सुद्धा राजभवनवर दाखल झाले आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडींना मोठा ऊत आलेला आहे वेगवान घडामोडी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचे संकेत जे आहे ते काल जरी समजा सांगितलं काही वेगळं जात असलं तरी तुम्ही नजर ठेवा या बैठकांमध्ये नेमकं काय सुरू होतंय सूत्रांना आपल्या अलर्ट करा धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आम्ही तुमच्याकडे याचे अपडेट जाणून घेण्यासाठी येत राहू